आजची रेसिपी अळीवाची खीर लागणारे साहित्य इथे मी 2 टेबलस्पून अळी 3 टेबलस्पून पाण्यात 2 तास भिजत ठेवले आहे. अर्धा कप साखर, पाव कप खारक्याचे तुकडे, 1 टेबलस्पून चारोळी, अर्धा टीस्पून विलायची पूड, 10-12 काजूचे काप, 10-12 बदामचे काप, अर्धा लिटर दूध, पातळीत दूध टाकावे. आता भिजवलेले अळी मिक्स करूया. दुधाला उकळी आल्यावर साखर मिक्स करूया. आता काजू, बदाम आणि चारोळी मिक्स करावी. कमी आचेवर 5 मिनिट ढवळत राहावे. तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता विलायची पूड मिक्स करूया. अशा प्रकारे ही झाली अळीवाची खीर तयार. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.